या नावाची पुण्य राजाची पूग राणी आणि कट्टणार लटकट मान बुलत जिरग राणी आणि कट्टणार लटकट मान. Hello everyone, welcome you all to Rachna's Nav Angel World. Me I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, aaj mala khup divasane sutti miali aahe, pan sutti geli aahe ashas kamanmade, pan thoda sa ata evening time aahe ani kai na kai relaxing karaycha amcha plan aahe. So yes, kuthe janar ahot, kay karnar ahot he tumhala samjelach, ani Rachna ready hote. Rachna is looking beautiful. बाबांचे परी बघू बघू काय लिहिले क्वीन. नेल कटर नाही घ्यायचा. ओ नेल कटर नाही घ्यायचा. येस आय एम रेडी. चला निघायचं. यस ऑल सेट. यस हो बाबू हो हो. तू ना ऐसा इथे रडते कारण तिला स्कूल शूज घालायचे विथ सॉक्स. तिला समजलं उद्या आपल्याला स्कूलला जायचंय ना तेव्हा आपण शूज घालू. हात धुणार उद्या जायचंय ना बाबू. उद्या स्कूलला जाऊया ना तेव्हा घालू. हा गुड गर्ल आहे ना. बघू डोळ्यात किती पाणी आलं. बापले एवढं पाणी आलं माझ्या बाबूच्या. चला जायचं ना आपल्याला फिरायला. ये टुडे वी आर गोइंग समवेअर इंटरेस्टिंग प्लेस. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती अनिरुद्ध बापू की करंजेश्वरी माते की. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही काल सर्वांनी खूप छान छान कमेंट्स दिले. नायसाचं जे फर्स्ट स्कूल होतं आणि त्याच्या आधीच रदर खूप लोकांचे काय बोलतात ब्लेसिंग्स. खूप लोकांचे खूप छान छान मेसेजेस आलेले आणि खूप लोकांनी आपले जे एक्सपिरियन्स होते आहेत लाईक तुमच्या किड्स बरोबर जे झालेले ते मला इंस्टाग्रामवरती माझ्याबरोबर शेअर केले. मला खरंच ते आवडलं आणि प्रत्येक पॅरेंट त्या फेजमध्ये फेजमधनं जातं. म्हणजे मी इवन आईला जेव्हा फोन करून सांगितलं तर आई मला बोलते तू पण रडलेली फर्स्ट दिवशी. म्हणून नाही सुद्धा रडली नाही प्रत्येक बार रडतो. सो येस थँक्यू सो मच. आणि खूप लोकांचा एक कॉन्स्टंट कॉमेंट होता की नायसाला तुम्ही कोणत्या क्लासमध्ये टाकलेलं आहे. सो नायसा आता प्ले ग्रुपमध्ये. जसं मी माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मी म्हणजे आमचं असं डिसाईड झालं की आम्ही तिला प्ले ग्रुपमध्ये टाकणार आहोत. सो येस शी इज इन प्ले ग्रुप. दुसरी गोष्ट लोकांचं असं कॉमेंट झालं आहे की आता तर वेकेशन चालू आहे मग स्कूल कशी की चालू झाली कोणतं बोर्ड आहे. सो आता तुम्ही पाहिलं ना की आता सगळीकडे स्मार्ट एज्युकेशन आलेलं आहे. आणि स्मार्ट एज्युकेशन बोललं तर असं नाही पण सीबीएसईमध्ये आम्ही तिला टाकण्याचा प्लॅन केला आहे. आणि आता जिथे ती आहे तिथे सीबीएसई स्कूल आहे म्हणून ती एप्रिलपासूनच स्टार्ट झालेली आहे. एप्रिल मे नंतर त्यांना सुट्टी असेल. मे मध्ये सुट्टी असेल सॉरी. आणि मग जूनपासून नॉर्मल जे स्टार्ट होईल ते. असं सुद्धा कॉमेंट्स आले की एप्रिलमध्ये तुम्ही फक्त तिला प्ले ग्रुपला टाकलंय आणि जूनपासून तुम्ही तिला नर्सरीत टाकणार आहात का. तर नाही तिला मी प्ले ग्रुपमध्येच टाकलेलं आहे. पुढच्या वर्षी ती नर्सरीला जाणार आहे. हे हा जो मंथ आहे इथे त्यांना फक्त एक की स्कूलमध्ये गेल्यावर कसं राहायला पाहिजे स्कूलमध्ये ते किती टाईम राहू शकतात. जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं नायसासाठी कम्प्लिटली वेगळं होतं. लोक वेगळं होती पूर्ण एन्व्हायरमेंट वेगळा होता म्हणून त्यांनी स्टार्टिंगला हाफ अन आवर्स ठेवलं आहे. नाही तर त्यांचं दीड तास ते असणार आहे स्कूल. बट त्यांना तिथे नायसाला किती गाई आहे म्हणजे तर सिग्नल सुटलं म्हणून बाबांना बोलते चल. सो त्यांना त्या एन्व्हायरमेंटमध्ये कम्फर्टेबल होण्यासाठी वेळ जाईल म्हणून मग त्यांनी ते हाफ अन आवर ठेवलंय. तिथे ते ऍज ऑफ नाव तरी काही शिकवत नाहीयेत कारण मुलं एवढी रडत असतात ना तर त्यांना थोडंसं टाईम लागेल ते पूर्ण त्या सराउंडिंगला किंवा त्या एन्व्हायरमेंटला कोपअप करायला. सो येस नायसा इज इन प्ले ग्रुप आणि सीबीएसई बोर्ड आहे त्यामुळे तिचं स्कूल आता चालू झालेलं आहे आणि शी इज सुपर एक्सायटेड टू गो टुमारो. नायसा स्कूलला जाणार
हो बोलती है इट्स अ गुड साइन. सो कालचा जो ब्लॉग होता त्याचा तुम्ही कंटिन्युएशन लाईक हा डे कंटिन्यू आहे म्हणून सनी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सुद्धा दिसला आणि आता सुद्धा दिसतोय बिकॉज हा एकच डे आहे. उद्या त्याचं परत 24 hours ड्युटी आहे, परत म्हणून तो हॉस क्लिनिक आहे आणि त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला ऑफकोर्स ब्लॉग्स थ्रू समजेलच. सो आता आम्ही कुठे चाललोत, ऍक्च्युली काही प्लॅन नव्हतं असंच बसलेलो आणि सनीनेच तो प्लॅन काढलाय की लेट्स गो समवेअर जिथे नायसा थोडीशी एन्जॉय करेल म्हणून आम्ही अशा जागेवर चाललो. पण आम्ही थोडेसे ॲज युज्युअल लेट आहोत, आता वाजले आहेत 5. लेट्स सी आम्ही जिथे जाणार आहोत ते तुम्हाला ऑफकोर्स ब्लॉग्समध्ये समजेलच. सो स्टे ट्यून विथ अस. काय कान गोष्टी करते, हा काय बोलते आजीला? बेकार बेकार पोरगी. फ्रूट पाहिजे, फ्रूट 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 तू आणलेत? आमचा प्लॅन होता जुहू चौपाटी जायचं पण आमच्या इकडनं लाईक ऑलमोस्ट 2 तास आणि आम्ही पोहोचत होतो 8:15 म्हणून आम्ही विचार केला मग आम्ही गिरगाव चौपाटी येतो. सो नाव वी आर ॲट गिरगाव चौपाटी आणि इथे सिस्टम खूप मस्त केली आहे. लाईक मी फर्स्ट टाईम बघितले, मला नव्हतं माहिती, सनीला माहिती होतं. मी फर्स्ट टाईम अशी बसली आहे. लाईक चटे देतात ते लोक अँड यू कॅन सी देअर किती टाईम तुम्हाला पाहिजे. तो पर चटे ते 30 rupees घेतात. मस्त इथे पाण्याचा आवाज येतो आहे. आम्ही आता इथे मस्त भेळ एन्जॉय करतोय आणि नायसा मस्त खेळते. नायसा व्हॉट आर यू प्लेईंग दाखव. वा
असं खेळून झालं तुझं काय खेळली थांब बोलते सिट डाऊन आजीच्या मांडीवर इथं सीट हा हे बघ ऐक माझं मी दाखवलं तुला ॲज युजल नायसा तिचं टेरिटोरी सोडून दुसऱ्याच्या टेरिटोरी मध्ये गेलेली आहे नायसाने तर इथे पण सुरुवात केली खेळायला तिथे तर एवढं घाण केली स्वतःला नायसा आईला तू काय करते काय बनवते माती आता ते जे तिने बीच वर खेळलं ना माती त्यातच ती भात बनवते आणि आईला भरवते भात दिला चहा दिला चहा पण त्यातच दिले चिकन भात चालू आहे सगळं काही आताच चालू आहे आई कसं वाटलं बीचवर खूप छान वाटलं बाबा मी तर पहिल्यांदाच बसली असेल अशी बीचवर म्हणजे कॉलेज टाइम बसायचो तेव्हा नायसाने ना खूप स्वतःला आंघोळ घालायला घेतलेली त्या माती बरोबर आणि मस्त होत हो तिथे मस्त मॅट वर बसा तुम्ही आणि मेन म्हणजे संध्याकाळी गेलो असतो ना आम्ही सनसेटला तर अजून मस्त वाटलं असतं आणि तुम्हाला तिथे ऑर्डर्स पण तुमचे येतात तिथे बसल्या छान वाटलं आणि मग ऑन द वे आम्ही मस्त एक मका खाल्ला तो पण मस्त होता ना म्हणजे गर्मीच्या सीझन मध्ये कॉर्न छान होत गरम जरा होत होत पण ठीक मजा वाटली मजा वाटली शांतता होती म्हणजे एवढी गर्दी नव्हती ऍज सच सो आता ना वी आर गोइंग होम बॅक पण मध्ये आम्ही जेऊ आणि मग घरी जाऊ नायसाने तर तुम्हाला सांगते रस्त्यात ज्या ज्या गोष्टी मिळाल्यात ना त्या घेतल्यात बलून घेतलाय मध्ये टोपलीमध्ये ना खूप सारे काहीतरी ते लाईटवाले अॅनिमल्स ते पण घेतले त्या बाईनी हिला दिले ते हिने घेतले पण मी पहिले ठेवते जेवढं मिळत होतं ना तेवढं जसं काय सांग फ्रीज आहे घ्या 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 हे असंच चाललेलं नायसाच सीमा काशीवर मिळाले असं काय म्हणतात बॅक टू होम आलोय आता घरी आणि आता वाजले 11:30 मस्त गेला ना इव्हनिंग टाइम आणि डिनर पण खूप छान झालं दोन्ही आयनला घेऊन गेलेलो आम्हाला आई आधी नाही म्हणजे काय म्हणतात आमच्या बरोबर नाही आले बिकॉज आईचं एक काम होतं म्हणून आम्ही डिनरला ते आमच्या बरोबर आले अँड इट वॉज अ गुड टाइम लाईक चौपाटीला खूप वर्षांनंतर मी तर लिटरली कॉलेज नंतर कॉलेज डेज नंतर गेले आपण असे गेलेलो पण असं बसलो आणि मस्त असं पण ते गर्मी खूप मुंबईची युमिडिटी होपसो तुम्हाला आमचा हा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय.